नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून परंडा मतदारसंघातून नितीन जाधव यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत. नितीन जाधव सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार. गेल्या एक महिन्यापासून नितीन जाधव जरांगे पाटील यांच्या संपर्कात. नितीन जाधव यांची उमेदवारी जवळपास निश्चित. आपल्याला उमेदवारी भरण्याबाबत कळवले जाईल आणि जरांगे पाटलांनी मला उमेदवारी भरण्याचा शब्द दिल्यामुळे मी अतिशय आनंदी झालो आहे. आणि या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा. 24 तास तातडीची वैद्यकीय सेवा, सुसज्ज ICU सेंटर, ऑपरेशन थिएटर, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, हृदयरोग, त्वचारोग विभाग, सर्व रोगांवरचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध. पत्ता सोनारी रोड, बावची चौक, परंडा. आता बातमी विस्ताराने. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून परंडा भूम वाशी विधानसभा मतदारसंघातून भूम येथील नितीन जाधव यांचं नाव आघाडीवर असून जाधव यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे. भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघांमधून अनेक इच्छुक उमेदवारांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र जरांगे पाटील यांनी अद्याप उमेदवार घोषित केले नाही. भूम येथील नितीन जाधव हे पत्रकार असून पत्रकार संघाचे मंत्रालय मुख्य संपर्क प्रमुख, मंत्रालय जनसंपर्क अधिकारी तथा राजकीय सल्लागार म्हणून त्यांनी कामकाज पाहिले आहे. नितीन जाधव यांनी जरांगे पाटील यांची 25 ऑक्टोबर रोजी भेट घेऊन चर्चा केली. जरांगे पाटील यांनी जाधव यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे सांगितल्याने जाधव यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना अभिवादन करतो. मी पत्रकार नितीन नवनाथ जाधव भूम परांडा वाशी या मतदारसंघामध्ये संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा उमेदवार म्हणून अधिकृतरित्या सोमवारी अर्ज उमेदवारी भरत आहे. काल संध्याकाळी अंतरवली सराटी येथे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची भेट घेऊन मतदारसंघातील विविध विषयावरती चर्चा केली. त्यावेळेस दादांनी माझ्या कामाचा अहवाल पाहिला. अहवाल पाहिल्यानंतर दादांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये मी घेतलेल्या सहभागावरती चर्चा केली. त्याचबरोबर मंत्रालयात करत असलेले उत्तम प्रकारचे कार्य दादांना आवडले. केवळ पत्रकारिता नसून राज्य मराठी पत्रकार संघाच्या मार्फत जनसामान्यांच्या अडचणी सोडवणे, मतदारसंघातील विविध शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, विविध युवकांचे प्रश्न असतील, सर्वांना न्याय देण्याची भूमिका आतापर्यंत मांडत आलो आहे. राज्य पत्रकार संघाच्या मार्फत विविध अडचणी मंत्रालय मुख्य संपर्क प्रमुख या नात्याने आजवर सोडवत आलो आहे. सन्माननीय संघर्षोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी माझ्या सर्व कार्याचे कौतुक केले आणि मला शब्द दिला, नितीन जाधव आपण एक मराठा योद्धा म्हणून भूम परांडा वाशी या मतदारसंघामध्ये आपल्या कार्याच्या माध्यमातून 12 बलुतेदारांना, बहुजन समाजाला, मराठा समाजाला आपण न्याय देण्याची भूमिका कराल. या पद्धतीचं काम आम्हालाही अपेक्षित आहे. येणाऱ्या 2 दिवसांमध्ये आपल्याला उमेदवारी भरण्याबाबत कळवले जाईल आणि जरांगे पाटलांनी मला उमेदवारी भरण्याचा शब्द दिल्यामुळे मी अतिशय आनंदी झालो आहे. आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.